विद्यार्थी मित्रांनो नोकरी विशेष माहितीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती पाहणार आहोत या जिल्हा न्यायालय पुणे सफाईकार भरती दोन हजार एकवीस तर जिल्हा न्यायालय पुणे सफाईकार भरती दोन हजार एकवीस ची जी आहे पुढील प्रक्रिया करीता पात्र उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि परीक्षा दिनांक जी आहे ते अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजे रविवारी याची परीक्षा होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्याची आणि किती विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तर पहा मित्रांनो इथं तुमचा नोंदणी क्रमांक इथे अर्जदाराचे पूर्ण नाव आणि इथे परीक्षेचा वेळ ठीक आहे तर इथे नावं दिलेली आहे तुम्ही यामध्ये तुमचे नाव चेक करायचे तर तर मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की जिल्हा न्यायालय पुणे सफाईगार करिता कमीत कमी चाळीस ते पंचेस हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला असेल तर तुम्ही यामध्ये पाहू शकता एक पूर्ण यादी जी आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे पुढील प्रक्रियेकरिता त्यांची नावं आलेली आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता जर कोणाला संपूर्ण यादी जर लागली तर खाली कमेंटमध्ये पी डी एफ टाईप करा पी डी एफ टाईप करायचं मी तुम्हाला याची लिंक शेअर करून टाकेल संपूर्ण पी डी एफ वाचायची कारण चौतीस पेजची पी डी एफ आहे आणि तुमचं नाव यामध्ये कुठे आहे तुम्हाला चेक करावं लागेल ठीक आहे तर पहा मित्रांनो शेवटचा जो उमेदवार आहे त्याचा नंबर आहे एकोणचाळीस हजार सातशे एकोणतीस म्हणजे एकोणचाळीस हजार सातशे एकोणतीस जास्त अर्ज या ठिकाणी आलेले होते आणि यापैकी फक्त एक हजार एकशे पंचावन्न विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे म्हणजे जवळपास एकूण चाळीस हजार विद्यार्थी यामध्ये गेलेले आहे म्हणजे चाळीस हजार विद्यार्थ्यांचे फॉर्म विजिट करण्यात आलेले आहेत फक्त एक हजार एकशे पंचावन्न म्हणजे अकराशे पंचावन्न विद्यार्थ्यांची निवड पुढील प्रक्रियेसाठी करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवायचं याचा परीक्षा टायमिंग वेगळा दिलेला आहे कोणाचा नऊ वाजता आहे कोणाचा तीन ते पाच आहे म्हणजे दोन शिफ्टमध्ये तुमची पुढील प्रक्रिया म्हणजे पुढील परीक्षा होणार आहे तर पहा ज्या विद्यार्थ्याचं लघुसूची नाव आलेलं आहे त्यांची वीज गुणाची साफल्य व सफाई साफसफाई कामाचे मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल लक्षात ठेवायचं वीज गुणाची तुमची चापल्य व साफसफाई कामाचे मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल आहे ज्या ज्या विद्यार्थ्याची नावं या लिस्टमध्ये आलेल्या आहे लोकसूचीमध्ये आलेली आहे त्यांची वीज गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर जे उमेदवार चापल्य व सफाईदार कामाचे मूल्यवान परीक्षेतील गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवाराची वीज गुणाची तोंडी मुलाखत घेण्यात येणार आहे ठीक आहे अगोदर तुमची चापल्य चाचणी होणार आहे वीज गुणाची नंतर वीज गुणांची तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे तर यांनी एकोणचाळीस हजार सातशे एकोणतीस पैकी अकराशे पंचावन्न विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे सापसपेकर आणि चापल्य चाचणीसाठी आता ही निवड त्यांनी नि कोणत्या बेसवर केलेली आहे कोणत्या शिक्षणावर केलेली आहे हे आपण काही सांगू शकत नाही आता हे काही दिवसांना माहीत पडेल आपल्याला की कारण विद्यार्थ्यांनी नि, कोणाकोणाची निवड झालेली आहे कशाच्या जा बेसवर झालेली आहे आणि आपल्या काही दिवसात कळेलच तर पहा उमेदवारांनी सूचना पहा पहा परिषद दिनांक ठिकाण अठ्ठावीस नोव्हेंबर रविवारी जिल्हा न्यायालय शिवाजीनगर पुणे ठीक आहे तुमची जी परीक्षा होणार आहे ते अठ्ठावीस नोव्हेंबरला होणार आहे आणि ठिकाण आहे जिल्हा न्यायालय शिवाजीनगर पुणे आणि टायमिंग जो दिलेला तुम्ही यामध्ये पाहू शकता कोणत्या वेळेला तुमची परीक्षा राहणार आहे तर आणि जे तुमचे प्रवेशपत्र आहे पहा उपरोक्त नमूद उमेदवारांचे ओळखपत्र या कार्यालयान दिनांक बारा नोव्हेंबर म्हणजे आज तुमचे प्रवेशपत्र हे पाठवण्यात आलेले असून सर्व उमेदवारांना ओळखपत्रामध्ये दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे लागेल तुम्हाला जे काही सूचना मिळणार ओळखपत्रावर त्याचे तुम्हाला पालन करावे लागेल तुमचे ओळखपत्र आज पाठवण्यात आलेले आहे आणि तुम्हाला हे चार पाच दिवसात भरपोच मिळून जाईल त्यामुळे लक्षात ठेवायचं की जास्त चाळीस हजार विद्यार्थ्यांचे फॉर्म यांनी रिजेक्ट केलेले आहे चाळीस हजारपैकी एक एक हजार एकशे पंधरा विद्यार्थ्यांची फक्त यांनी निवड केलेली आहे कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे फॉर्म यांनी रिजेक्ट केलेले आहे जर कोणाला याची पी डी एफ लागत असेल तर खाली कमेंटमध्ये पीडीएफ टाईप करायचं मी तुम्हाला पीडीएफची लिंक शेअर करून टाके व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद